दुसरीकडे छगन भुजबळानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकीचा फोन आलाय. धनंजय मुंडे यांच्या परळीतल्या म्हणजे बीड मधल्या निवासस्थानी रात्री 12 वाजता एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून धमकी दिली आहे. मला 50 लाख रुपये द्या नाहीतर धनंजय मुंडेंना जीवे मारेन अशी धमकी फोनवरून त्यानं दिली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात परळीत गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे